हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण ना मस्तपैकी अंडा मसाला करूयात. आणि मी जे अंडा मसाला कसा करते ही माझी रेसिपी मी तुम्हाला तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. अंडा मसाला एकदम टेम्प्टिंग जसं दिसतं ना, तसं खायला पण एकदम टेम्प्टिंग असतं. खूप टेस्टी रेसिपी आहे आणि खूप इझी आहे. खूप जास्त इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत आणि खूप फास्ट होते. अचानक काहीतरी आज वेगळं खावंसं वाटलं चमचमीत जेवणामध्ये, तर तुम्ही हे लंचला किंवा डिनरला ही रेसिपी ट्राय करू शकता. चला तर बघूयात. यासाठी मी घेतलं आहे आलं लसूण, बारीक चिरलेला कांदा भाजून घेतलेला आहे, त्यानंतर खोबरं आहे ते भाजून घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि अगदी अर्धा कांदा आणि अर्ध्यापेक्षा कमी टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेलं आहे आणि अर्धा टोमॅटो मोठं चिरून घेतलेलं आहे. तर आता आणि ही साधारणतः मी 4 अंडी उकडून घेतलेली आहेत. आता यापुढे काय करायचं ते बघून घ्या. हे जे भाजलेले सर्व पदार्थ आहेत ना, ते आपल्याला मिक्सरमध्ये ब्लेंड करायचेत. आणि एका साईडला आपल्याला हे अंडी आहेत ना, ती कढईमध्ये अगदी थोडं तेल टाकायचं आणि तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यायचेत. आणि फ्राय करताना तुम्ही आवडीप्रमाणे मीठ आणि लाल तिखट टाकू शकता. मी सुद्धा वापरणार आहे, त्यामुळे अंड्याला एक खूप छान टेस्ट येते. आता आपण ही अंडी थोडी फ्राय करून घेऊयात. साधारणतः 1 ते 2 मिनटं ही अंडी मी शॅलो फ्राय करून घेतलेली आहेत. आणि दुसरीकडे मी जो मसाला होता तो मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेतलेला आहे. एकदम फाईन पेस्ट बनवलेली आहे त्याची. आणि आता कढईमध्ये आपण तेल घेऊयात. आता तेलामध्ये मी कांदा जो बारीक चिरला होता आणि टोमॅटो हे दोन्ही टाकलेलं आहे. आणि दोन्ही आता छानपैकी थोडं फ्राय झालं की त्यामध्ये लगेच आपण जी पेस्ट बनवली होती, मसाला जो होता, तो यामध्ये ॲड करायचा आहे. आणि आता टाकूयात साधारणतः 1/2 चमचा हळद. त्यानंतर मी टाकला आहे हा घरगुती काळा मसाला साधारणतः 1.5 चमचा. आणि 1/2 चमचा मी धनेजिरे पूड टाकलेली आहे. आणि हा अंडा करी मसाला जो मार्केटमध्ये मिळतो तो. आणि आता हा मसाला आपल्याला एकदम छान फ्राय करून घ्यायचा आहे, कारण जेणेकरून हे सर्व फ्लेवर्स मस्त मिक्स झाले पाहिजेत. आणि साधारणतः छानपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला फ्राय करायचा आहे. हळूहळू तुम्ही रंग बघा कसा चेंज होतो आहे त्याचा. आता या स्टेजला आपण साधारणतः चवीप्रमाणे तुम्ही मीठ ॲड करा. तर मी साधारणतः हे छोटे 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. आणि तुम्ही आता बघा मसाला छान फ्राय झालेला आहे. आणि आपण जे अंडी शॅलो फ्राय केली होती ती 2 पीसमध्ये मी कट केलेली आहेत. आणि आता या मसाल्यामध्ये ती अंडी टाकून घेऊयात. अंडी मी मसाल्यामध्ये टाकून घेतलेली आहेत. आणि अगदी 1-2 मिनटासाठी आपल्याला आता याच्यावरती झाकण ठेवायचे, की जेणेकरून हे जे सर्व फ्लेवर्स आहेत ते अंड्यामध्ये छान मिक्स होतील आणि त्यालाही त्या मसाल्याची अंड्याला टेस्ट येईल. त्यासाठी साधारणतः फक्त 1-2 मिनटं आपण हे झाकून ठेवूयात. आणि आता सर्विंग बाउलमध्ये मी काढून घेते. तुम्ही बघा खूप दिसतानाच एवढं छान दिसते ना की लगेच खायची इच्छा होतीये. तर मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही हा अंडा मसाला करून बघा. तुम्ही ही रेसिपी चपातीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही ट्राय करू शकता. आणि खूप टेस्टी अशी ही रेसिपी होती. तर तुम्ही ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे मला कमेंट बॉक्समध्ये टेस्ट कशी वाटते आणि माझी रेसिपी कशी वाटली हे सुद्धा शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.